नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी इन्फोटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेबाबत नवनवीन अपडेट येत आहेत। ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसानची ई केवायसी केली आहे अशा शेतकऱ्यांना पीएम किसानचे 2000 रुपये प्रत्येक 4 महिन्याला येणार आहेत। मात्र ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसानची ई केवायसी केली नाही त्यांनी लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या, ज्यामुळे तुमचे 2000 रुपये मिळणे चालू राहील। शेतकरी मित्रांनो, अगोदर पीएम किसानचे पैसे अर्ज करतेवेळी तुम्ही दिलेल्या बँकेच्या खात्यात जमा होत होते, मात्र यामध्ये आता बदल करण्यात आले असून ज्या तुमच्या आधार नंबरला ज्या बँकेचे खाते लिंक आहे अशा बँकेमध्ये तुमचे पैसे जमा होणार आहेत। अनेक शेतकऱ्यांचे अनेक बँकेत खाते असतात, त्यामुळे पीएम किसानचे पैसे कोणत्या खात्यात जमा होणार हे बरेच वेळेस आपल्याला समजत नाही। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आधारला कोणती बँक आपण लिंक केलेली आहे, तसेच आपले पीएम किसानचे पैसे म्हणजे 12वा हप्ता कोणत्या बँकेत येणार आहे ते आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माहिती आवडल्यास लाईक करा, आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांनासुद्धा शेअर करा। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पीएम किसानचे पैसे कोणत्या बँक खात्यात जमा होणार आहेत ते आपण बघणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर गुगलमध्ये जा आणि त्यामध्ये NPCI लिंक असे टाईप करून सर्च करा। सर्च केल्यानंतर खाली आपल्याला एक आधार चेक आधार बँक लिंकिंग स्टेटस अशी लिंक ओपन होईल, त्याला क्लिक करा। त्या लिंकला क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर टाकून आपली बँक कोणती लिंक आहे ते आपल्याला बघता येणार आहे। तर त्यासाठी आपल्याला अगोदर आधार नंबर या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि एंटर सिक्युरिटी कोड या ठिकाणी कॅपचा कोड टाकायचा आहे आणि नंतर सेंड OTP या बटणावर क्लिक करायचं आहे। या बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक OTP येणार आहे। चला तर आपण आपला आधार नंबर या ठिकाणी टाकू। शेतकरी मित्रांनो, आपला आधार नंबर आपण या ठिकाणी टाकत आहोत आणि कॅपचा पण भरलेला आहे। आता आपण सेंड OTP या बटणावर क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, तुमचा आधारला जो नंबर रजिस्टर आहे त्या नंबरला एक OTP येणार आहे, तो OTP आपण या एंटर OTP या ऑप्शनवर टाकून सबमिटवर क्लिक करणार आहोत। सबमिटवर क्लिक केल्यानंतर नवीन एक विंडो ओपन होईल, त्यामध्ये आपले बँक खाते कसे कोणत्या बँकेला लिंक केलेले आहे ते आपल्याला कळणार आहे आणि आपले पीएम किसानचे पैसे याच बँक खात्यात येणार आहेत याची नोंद सर्व शेतकऱ्यांनी घ्यावी।